आणि त्यांनी एवढंच सांगितलं की सरकार टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. कुणबी दाखले जे आपण मराठवाड्यात देतोय, कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत, जो आपला 1967 निर्णय आहे, 2004 जीआर देखील आहे, की ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना आपण कुणबी दाखला देणं यावर देखील खूप मोठं यश जस्टिस शिंदे कमिटीला मिळालं असं मी त्यांना म्हणालो. परवाच्या दिवशी मी स्वतः मनोज जरंगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यांचे काही मुद्दे होते, त्या बाबतीमध्ये मी देखील त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी एवढंच सांगितलं की सरकार टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. आणि ज्या कुणबी दाखले जे आपण मराठवाड्यात देतोय, कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत, जो आपला 1967 निर्णय आहे, 2004 जीआर देखील आहे, की ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना आपण कुणबी दाखला देणं यावर देखील खूप मोठं यश जस्टिस शिंदे कमिटीला मिळालं असं मी त्यांना म्हणालो. जवळपास 13,514 अशा प्रकारच्या नोंदी आणि दाखले ज्या नोंदी सापडल्यात, ती एक मोठी अचीवमेंट आहे. आणि त्यासाठी जस्टिस शिंदे कमिटीने देखील दिवस रात्र काम केलंय. आणि म्हणून ज्यांनी जेव्हा त्यांना आणखी यामध्ये कुणबी नोंदी सापडणार आहेत असं जे काय खात्री पटल्यानंतर त्यांनी मुदत मागितली, हेही मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो आणि मी त्यांना हेही सांगितलं की उद्या आपण जे काही निर्णय घेणार आहोत तो टिकणारा पाहिजे, तो कुठे चॅलेंज होऊ नये. यामध्ये शेवटी तुमची देखील जी काही लीडरशिप आहे, तुमचं जे देखील एक आंदोलनाचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, ते देखील म्हणजे आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी यांच्याबद्दल देखील समाजामध्ये कुठलाही संभ्रम किंवा कुठलंही किंतू परंतु निर्माण होऊ नये अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. ही चर्चा झाल्यानंतर काल आमचे सहकारी बच्चू कडू त्या ठिकाणी गेले होते, ते माझ्या संपर्कात होते आणि मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सरकार शेवटी चर्चेतून आणि संवादातून हा प्रश्न, कुठलाही प्रश्न हा सुटू शकतो. आणि चर्चा करण्याची जेव्हा दोन्ही बाजूची तयारी असते त्यावेळेस चर्चेतून मार्ग निघतो. आणि म्हणून सरकारने देखील ठरवलं आणि त्याप्रमाणे कायदे तज्ज्ञ देखील गेले मला वाटतं आणि आमचे मंत्री देखील गेले. मला वाटतं ही इतिहासातली पहिली घटना असेल की कायदे तज्ज्ञ एका उपोषणस्थळी आंदोलकांशी बोलण्यासाठी जातात, कारण गायकवाड साहेबांनी जे पहिलं आरक्षण त्यांच्याच अहवालावर आपण दिलं होतं, त्यामुळे गायकवाड साहेबांना पूर्ण याची खडानखडा माहिती होती. आणि त्यामुळे मला वाटतं आज हे सर्व चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना देखील जे जस्टिस शिंदे यांनी काम केलेलं, त्यांच्या कमिटीने काम केलेलं, याच्यावर विश्वास आणि त्यांनाही खात्री पटली की खऱ्या अर्थाने सरकार अतिशय गांभीर्याने प्रामाणिकपणे काम करते आहे. आणि म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये मनुष्यबळ वाढवणं, ते जस्टिस शिंदे कमिटी अधिक सक्षम करणं, त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनुष्यबळ वाढवून देणं, कुठेही त्यांना जी काही यंत्रणा आहे ही सर्व यंत्रणा जी वाढवून देणं, या बाबतीमध्ये त्यांचा मुद्दा अतिशय रास्त आहे. आणि त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत या तपासल्या जातील आणि त्यावर त्यांना कुणबी दाखले देण्याचा जो जीआर सरकारचा आहे त्याची अंमलबजावणी पुरेपूर पूर्णपणे केली जाईल. शेवटी